नमस्कार, माझं नाव रामदास भोंडवे, ग्रामसेवक सुधाकर पाटील यांची क्षेत्रीय सचिव. आज देशव्यापी आणि राज्यव्यापी हा संप आहे. हा ग्रामसेवकांनी आम्ही हा संप आज पुकारलेला आहे. याच्यामध्ये प्रमुख मागण्या आमच्या महत्त्वाच्या आहेत. जे कंत्राटी ग्रामसेवक आहे, कंत्राटी पद हे रद्द करून कायमस्वरूपी चालू करावं. दुसरी मागणी आहे पेन्शन, ही जुनी पेन्शन योजना, कंत्राटी ग्रामसेवकांची जुनी पेन्शन योजना ही चालू करावी. आणि आमच्या इतर ज्या ग्रामसेवक संघटनेच्या ज्या मागण्या आहेत, प्रलंबित मागण्या आमच्या 5 वर्षापासून कंटिन्यू ज्या प्रलंबित मागण्या आहेत, त्याची कुठंतरी शासनस्तरावर त्याची पूर्तता व्हावी म्हणून आम्ही हे आंदोलन आज या ठिकाणी पुकारलेलं आहे. आणि आंदोलनाचे निवेदन आम्ही माननीय गटविकास अधिकारी पंच समिती पाली यांना सादर केलेलं आहे. सर, आज आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहात गटविकास अधिकाऱ्यांना, काय मागण्या आहेत? नमस्कार, मी मयूर प्रकाश कारखानीस, ग्रामसेवक संघटना अध्यक्ष DN 136 सुधागड पाली. आज पूर्ण देशामध्ये कामगार संघटना सकट महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना ही आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहे. 8 जानेवारीच्या दिवशी प्रत्येक पंचायत समिती कार्यालय आणि माननीय तहसीलदार यांच्यासमोर संघटना ही निवेदन देत आहे. आम्ही या सुधागड पाली पंचायत समिती येथे निवेदन दिलेलं आहे. देशव्यापी या राज्य संघटनेमध्ये आणि कामगारांच्या संघटनेमध्ये उत्स्फूर्तपणे या संघटनेने पाठिंबा दिलेला आहे. यापूर्वी ज्या मागण्या आहेत त्याच मागण्यांच्या त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. एक संपाचा हत्यार जे आपल्या घटनेनं, आपल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनं जे आपल्याला हत्यार दिलेलं आहे, ते वेळोवेळी ही निदर्शनं शासनाच्या दारी पोचवणं हे लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्याचा आम्ही आज इथे हे निदर्शनं करून निवेदन देत आहोत. आमची शासनाला विनंती आहे की वेळोवेळी जी निवेदनं दिलेली आहेत त्याचा गांभीर्यपूर्वक विचार करून आणि नवनिर्वाचित हे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना हे निवेदन देऊन नक्कीच ते आमच्या या निवेदनाचा विचार करतील अशी आम्हाला खात्री आहे. ग्रामसेवक संघटनेचा विजय असो. ग्रामसेवक संघटनेचा विजय असो. हमारी मांगे पूरी करो. हमारी मांगे पूरी करो. सर, आज आपल्याला या ठिकाणी ग्रामसेवक संघटनेनं निवेदन दिलं आहे बंदच्या बाबतीत, कशी कारवाई होईल? महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन रजिस्टर DN 136 त्यांनी त्यांच्या अध्यक्ष आणि सहकार्याने आज 8 जानेवारी 2020 कामगार कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपाबाबत निवेदन जे दिलेलं आहे ते निवेदन आम्ही वरिष्ठ पातळीवर करून वरिष्ठ पातळीवर पाठवून त्याबद्दल योग्य तो डिसिजन घेणार कळवणार आहोत.